देशात कोरोनामुळे अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना यावर नियंत्रण आणताना सरकारला नाकी नऊ आलेले असतानाच आता दुसरीकडे ब्लॅक फंगसने देखील थैमान घालण्यास सुरुवात केल्यानं सरकारपुढे आणि आरोग्य यंत्रणेपुढे मोठं आव्हान उभं टाकलंय. देशामध्ये म्युकर मायकोसिसचे रुग्ण हे सातत्यानं वाढत असून काही राज्यांनी तर या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केलंय. दरम्यान अनेक जण आता ब्लॅक फंगसमुळे भीतीच्या सावटाखाली वावरत असून हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असली तरी ही बाब आता चिंताजनक अशी ठरतीये. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडनं दिलेल्या माहितीनुसार 25 मे 2021 रात्रीपर्यंत 11,717 जणांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं समोर आलंय. यात सर्वाधिक रुग्ण हे गुजरात आणि महाराष्ट्रातले आहेत. ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत चालल्यानं प्रशासनाच्या चिंतेत ही आता अधिक भर पडली आहे. गुजरातमध्ये 2,859, महाराष्ट्रात 2,770, आंध्रात 768, मध्य प्रदेशात 752, तेलंगणात 744, उत्तर प्रदेशात 701 आणि राजस्थानात 492 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी ट्विट करत ही आकडेवारी दिली असून दरम्यान ब्लॅक फंगसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येकानंच काळजी घेण्याचं आवाहन देखील यानिमित्त करण्यात येत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यास नागरिकांनी देखील सहकार्य करावं असं आवाहन यानिमित्त करण्यात येत आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.